ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवाजी क्रेडिट सोहार्दला 30,68,000 नफा, अध्यक्ष रामचंद्र भोसले यांची माहिती। मांजरी येथील शिवाजी क्रेडिट सोहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात 30,68,267 रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले यांनी दिली। यावेळी संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। संस्थेच्या आर्थिक प्रगतीविषयी बोलताना अध्यक्ष रामचंद्र भोसले यांनी संस्थेचे 815 सभासद असून शेअर भांडवल 7,74,300 रुपये आहे। संस्थेने 6,35,94,368 रुपये कर्ज पुरवठा केला असून फंड 2,11,93,047 रुपये असून ठेवी 9,21,36,169 रुपये आहेत। संस्थेने 3,59,43,227 रुपयांची गुंतवणूक केली असून खेळते भांडवल 12,86,80,737 रुपये आहे असं सांगितलं। संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांनी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत असून संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाला गती आली आहे, लवकरच हे काम पूर्णत्वास येईल असं सांगून संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचे नेहमी मिळणारे सहकार्य यापुढेही लाभावे अशी आशा व्यक्त केली। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक काळविरे, संचालक मोहन लोकरे, परसराम तोरसे, बबरुवान सारापुरे, विश्वास रसाळे, ज्ञानेश्वर पाटोळे, जहांगीर कोथळी, विठ्ठल टोनपे, सुशीला काडापुरे, सुषमा रोडे यांच्यासह डॉक्टर शिवाजी रोडे, बाळासाहेब काडापुरे उपस्थित होते। शेवटी मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी आभार मानले। महानकर न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी। संस्थेने कर्ज दिलेले आहे 6,35,94,368 रुपये। संस्थेने गुंतवणूक केलेली आहे 3,59,43,227 रुपये आणि संस्थेचे खेळते भांडवल आहे 12,86,80,737 रुपये आणि चालू वर्षी बँकेला निव्वळ नफा 30,68,267 रुपये झालेला आहे। मी या संस्थेचा चेअरमन म्हणून सर्व सभासदांचं कौतुक करतो की बँकेला शिवाजी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चालू होऊन आज म्हणजे 26 वर्ष होत आली। आजपर्यंतचा म्हणजे इतिहास जर बघितला संस्थेचा तर संस्था उत्तरोत्तर अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि प्रगतीपथावर आहे। सध्या जी पोझिशन आता चेअरमन सांगितल्याप्रमाणे सभासद आणि ठेवीदार त्या म्हणजे आकडे आता चेअरमनने आमच्या सांगितलेले आहे। संस्थेची आता स्वतःची म्हणजे हेड ऑफिसची बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे। एक ह्या वर्षात पूर्ण होऊन संस्था हेड ऑफिस म्हणजे नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही स्थलांतर करीत आहोत। तसेच